कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी गणित भाग एक आणि दोन आज सेतू अभ्यासक्रमाचा एकोणाविसावा दिवस आज आपल्याला दिलेल्या अटीनुसार त्रिकोण रचना कशी करायची त्याचा सराव करायचा आहे म्हणजे हाऊ टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल विथ गिवन कंडिशन्स त्यातला पहिला टाय टॉपिक आपल्याला बघूया बघायचं आहे त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे म्हणजे टू साइड्स अँड वन अँगल इन बिटवीन देम आर गिव्हन देन टू ड्रॉ अ ट्रँगल ट्रँगल ए बी सी ड्रॉ ट्रँगल ए बी सी सच दॅट ए बी इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर बी सी इज इक्वल टू फोर सेंटीमीटर अँगल बी इज इक्वल टू वन हंड्रेड डिग्री मग आता विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कोणत्याही कन्स्ट्रक्शनमध्ये चा एखादा एक एक्झाम्पल असेल तेव्हा तुम्हाला एक रफ फिगर पहिल्यांदा ड्रॉ करायची आहे म्हणजे तुम्हाला जी कन्स्ट्रक्शन आहे ती सोपी जाते आता अँगल बी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला ए बी किंवा बी सी आधी काढायचं आहे बघा समजा आपण ए बी काढली कारण बी हा शिरोबिंदू खाली आला पाहिजे मग इथे आपण ए बी हा सेगमेंट काढला ए बी ही आहे 5 सेंटीमीटर तिथे लिहायची फायव्ह सेंटीमीटर अँगल बी काय दिलेला आहे हंड्रेड डिग्री मग तो ऑप्ट्युज अँगल आहे म्हणून आपण अशी एक रे काढूया इथे आपण सी पॉइंट घेऊ की जो बी सी चार सेंटीमीटर असेल आणि नंतर ए सी हा जॉईन करायचा जा, आहे, आहे ही झाली तुमची रफ फिगर इथे हंड्रेड डिग्री हंड्रेड डिग्री ड्रॉ आहे ही रफ फिगर झाल्यानंतर आपल्याला एक एक कन्स्ट्रक्शनची स्टेप घ्यायची आहे बघा फर्स्ट ड्रॉ अ सेगमेंट ए बी ऑफ फाय सेंटीमीटर पाच सेंटीमीटरचा रेषाखंड ए बी पहिल्यांदा काढायचा आहे त्यानंतर बी पॉईंटजवळ आपल्याला प्रोटॅक्टरच्या सहाय्याने कोनमापकाच्या सहाय्याने शंभर अंशाचा किरण काढायचा आहे मग आता इथे शंभर अंशाचा किरण काढण्यासाठी प्रोटॅक्टर कसा ठेवायचा याच्यावरती इथे विद्यार्थ्यांच्या बऱ्याच चुका होतात त्यामुळे नीट लक्ष द्या प्रोटॅक्टर ठेवताना ही जी सेग लाईन आहे ही लाईन याच्या ह्या बेसची प परफेक्ट फिट झाली पाहिजे आणि बी पॉईंटवरती हा शिरोबिंदू आला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला कुठून मोजायचं आहे हे लक्षात घ्या आता इथे आपण बीवर ठेवलं आहे आता आपण ह्या साईडला रे दिसतोय तुम्हाला तर इकडनं आपल्याला हंड्रेड डिग्री मोजायची मग इथे नाइंटी आहे इथे हंड्रेड आहे मग हंड्रेड डिग्रीवरती आपण पॉईंट प्लॉट करायचा आहे आणि तिथून एक रे काढायची म्हणजे हा झाला एक रे हंड्रेड डिग्रीचा बी कडून काढलेला त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे तर बी सी दिलेला आहे बघा इथे सी हा पॉईंट हा बी पासून फोर सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे असा त्याचा अर्थ आहे म्हणून कंपासमध्ये फोर सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन या बीवर कंपासचं टोक ठेवलं आणि इकडे आर्क केला फोर सेंटीमीटरचा तर तो सी पॉईंट हा निश्चित होईल बघा इथे आपण सी पॉईंट निश्चित केला की तुम्हाला ए बी सी हे तीन पॉईंट्स मिळाले बघा या ठिकाणी आपल्याला जी कन्स्ट्रक्शन दिलेली आहे ती इथे कंप्लीट नाही झालेली तर आपण इथे काय करूया इथे सी पॉईंट इथे घ्यायचा आहे इथे सी पॉईंट घ्यायचा आहे आणि त्यानंतर ए सी हा पट्टीच्या सहाय्याने जोडायचा आहे हा सी पॉईंट चार सेंटीमीटर अंतरावरती आर्क केलेला आहे आपण इथे आणि हा सी पॉईंट इथे याला जोडला की ट्रँगल ए बी सी हा तयार होतो तर अशा प्रकारे आपण ही जी कन्स्ट्रक्शन केली आहे बघा या ठिकाणी इथे आर्क घेतलाय फोर सेंटीमीटरचा आर्क घेतलाय फोर सेंटीमीटरचा तिथे सी पॉईंट निश्चित केला आणि त्यानंतर हा सी पॉइंट इथे जोडलेला आहे एला अशा प्र प्रकारे ट्रँगल ए बी सी तयार झाला आता याच्यावरती आधारित तुम्हाला एक क्वेश्चन विचारलाय बघा स्वाध्यायामध्ये ड्रॉ ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट एक्स वाय इज इक्वल टू फायू सेंटीमीटर अँगल झेड एक्स वाय म्हणजे कोणता अँगल आहे अँगल एक्स जवळ एटी डिग्री आणि एक्स झेड इज इक्वल टू फोर सेंटीमीटर आता ही कन्स्ट्रक्शन आपल्याला करण्यासाठी आपण पहिल्यांदा काय काढणार आहोत एक्स वाय कारण आपल्याला अँगल एक्स दिलेला आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला इथे काढून दाखवलं आहे इथे एक्स वाय किती घेतला आहे फायू सेंटीमीटर तिथे आपण ह्या पॉईंटला एक्स नाव दिलं ह्या पॉईंटला वाय नाव दिलं आणि इथे काय लिहिलं फायव सेंटीमीटर त्यानंतर एटी डिग्रीचं अँगल आपण मोजला आहे एटी डिग्रीचं अँगल मोजण्यासाठी प्रोटेक्टर कसं ठेवायचं आहे ह्या एक्सवरती पॉईंट येईल आणि ही लाईन या लाईनला मॅच होईल ला, असं प्रकारे ठेवून आपण एटी डिग्री या ठिकाणी पॉईंट मिळालं बघा मला एटी डिग्री इकडनं मोजलं इकडनं एटी डिग्री आणि हा रे आपल्या इथे या ठिकाणी मिळणार आहे हा आहे एटी डिग्रीचा रे त्यानंतर आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे एक्स झेड फोर सेंटीमीटर म्हणजेच एक्सपासून तो झेड हा फोर सेंटीमीटरवर आहे मग कंपासमध्ये फोर सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेतलं आहे आणि कंपासचं टोक एक्सवर ठेवून या ठिकाणी आपण एक आर्क केलेला आहे ओके okay? हा आर्क केला की ह्या ठिकाणी जो पॉइंट मिळाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन त्याला आपण झेड नाव दिलं तर तुम्हाला एक्स वाय आणि झेड हे तिन्ही पॉईंट्स मिळाले आता आपल्याला फक्त झेड आणि वाय हा पट्टीच्या सहाय्याने जोडायचा आहे अशा प्रकारे हा ट्रँगल एक्स वाय झेड तयार होतो विद्यार्थ्यांना तुम्हाला यावरूनच दुसरी जी कन्स्ट्रक्शन दिलेली आहे तीही काढता येईल ड्रॉ ट्रँगल पी क्यू आर सच दॅट पी क्यू इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर अँगल क्यू पी क्यू आर अँगल पी क्यू आर म्हणजे अँगल कोणता आहे क्यूजवळचा अँगल आहे वन हंड्रेड ट्वेंटी डिग्री बघा वन हंड्रेड ट्वेंटी डिग्री म्हणजे हा ऑप्टिवज अँगल आहे याच्याकडे नीट लक्ष द्या अॅक्यूट आहे की ऑप्टिवज आहे नंतर क्यू आर दिलेली आहे फोर सेंटीमीटर दोन साईड्स आणि त्यांच्यामधला अँगल दिलेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे ही कन्स्ट्रक्शन करता येते ओके okay. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट उपघटक आहे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता त्रिकोण काढणे म्हणजे दोन अँगल्स आहेत आणि त्यांच्या आतली साईड आहे दिलेली एक्झाम्पल ड्रॉट्रॅंगल एल एम एन सच दॅट एल एम इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर अँगल एल इज इक्वल टू सेवन्टी डिग्री अँड अँगल एम इज इक्वल टू फोर्टी डिग्री साहजिकच आता पहिल्यांदा एल पण आहे आणि एम पण आहे दोन्ही पॉइंट्स आहेत की ज्यांची ज्याच्याने तयार झालेली सेगमेंट एल एम आपल्याला दिलेली आहे म्हणून सेगमेंट एल एम आपण पहिल्यांदा फाय सेंटीमीटर काढायची त्यानंतर प्रोटेक्टर आहे एलवरती आणि तिथून सेव्हन्टी डिग्री राईट साईडकडून मोजायचं आहे ओके मग सेव्हन्टी डिग्रीवरती जो पॉईंट मिळेल तिथून रे काढायचं सेवन्टी डिग्रीचा एल जपपासून त्यानंतर प्रोटेक्टर कुठे आहे एमवर आणि इकडे आता एमवर ठेवल्यानंतर आपण हे डाव्या बाजूने आपल्याला तिथून मोजायचं आहे एलवर ठेवल्यावर बघा कुठे कुठून मोजायचं इथे विद्यार्थी चुकतात जरा हां त्यामुळे नीट लक्ष द्या एलवर ठेवलं आपण तर राईट साईडकडून मोजलं किती सेवन्टी डिग्री सेवन्टी डिग्रीचा हा रे काढला आहे बघा त्यानंतर प्रोटेक्टर कुठे ठेवायचे एमवर ठेवायचे एमवर ठेवल्यानंतर किती अँगल सांगितलं आहे त्यांनी फोर्टी डिग्री आता कुठून मोजायचं इकडच्या बाजूने लेफ्ट सँड साईडकडून फोर्टी डिग्री कारण रे इकडे आहे साय अँगलचा म्हणून इकडनं मोजायचं मग हा फोर्टी डिग्रीचा रे आणि सेवन्टी डिग्रीचा रे जेव्हा आपण काढतो तेव्हा तो एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो तो, तो पॉईंट झाला एन आणि मग तो जॉईन झालेला आहेच ऑलरेडी म्हणून ट्रँगल एल एम एन हा तयार झाला असाच हा प्रश्न स्वाध्यायातला पण सोडवता येण्यासारखा आहे बघा इन ट्रँगल ए बी सी बी सी इज इक्वल टू फोर पॉईंट एट सेंटीमीटर अँगल बी इज इक्वल टू फोर्टी डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आता ही कन्स्ट्रक्शन कम्प्लीट करण्यासाठी आपण एका पेपरवर आपण बी सी काढूया बघा इथे बी सी फोर पॉईंट एट सेंटीमीटर काढली बघा बी पॉईंट इथे घेतला आहे सेगमेंट बी सी सी इथे आहे आणि त्याची लेंथ आहे फोर पॉईंट एट सेंटीमीटर ही आहे बी सी आता पुढ त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणखीन तर बी सीमध्ये अँगल बी इज इक्वल टू फोर्टी डिग्री म्हणजेच आपल्याला प्रोटेक्टर इथे ठेवायचं आहे थे, हा प्रोटेक्टर इथे ठेवलं बघा इथे मॅच केलं याला बीजवळ ठेवून आणि फोर्टी डिग्री इथे मिळाला मला फोर्टी इकडनं मोजायचं आहे फोर्टी डिग्री इथे मिळाला तर आपल्याला हा रे काढायचा आहे ओके हा रे काढला इथे की हा झाला अँगल फोर्टी डिग्री त्यानंतर इथे आपण पुन्हा प्रोटेक्टर ठेवायचे कारण सी दिलेला आहे नाइंटी डिग्री त्यामुळे नाइंटी डिग्रीचा हा रे होणार इथे आणि हा रे इथे नाइंटी डिग्रीचा तयार झाला आणि हे दोघंही रे एकमेकांना ॲटोमॅटिक ह्या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले त्याला नाव दिलं ए हा इथे ट्रँगल आपोआपच तयार झालेला आहे ट्रँगल ए बी सी तो हवा तर पुन्हा एकदा ठळक करा म्हणजे तुमचा तो ट्रँगल व्यवस्थित स्पष्ट दिसेल ट्रँगल ए बी सी ही ए सी जॉईन परत एकदा काढली त्याच्यानंतर आपण बी सी ठळक करूया आणि त्याच्यानंतर आपण ए बी ठळक करूया हा ए आणि हा बी म्हणजे आपल्याला जरी आपण इकडे रे वाढवलेले असतील कुठेही तरी आपल्याला जो हवा आहे जो विचारलेला आहे ट्रँगल तेवढा पार्ट हा स्पष्ट दिसतो आणि आपले कन्स्ट्रक्शन आपल्याला परफेक्ट काढता येतं तर अशा पद्धतीने हे दोन्ही आता याच्यातला दुसरा क्वेश्चन पण तुम्हाला सोडवता येईल बघा इथे ट्रँगल एक एल एम एन दिलेला आहे आणि ह्या ट्रायंगल एल एम एन मध्ये काय विचारलंय एम एन दिलेला आहे थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर अँगल एम हंड्रेड अँड टेन डिग्री म्हणजे हा ऑप्टिवज आहे आणि हा एन ॲक्यूट आहे इथे पुन्हा एम आणि एनच दिलेले आहेत की जी सेगमेंट तुम्हाला खाली दिलेली आहे जर या व्यतिरिक्त एखादा अँगल दिलेला असेल तर तुम्हाला खाली जी सेगमेंट तुम्ही काढणार आहात त्या सेगमेंटच्या जवळ असलेले जे सेगमेंटचे जे एंड पॉईंट्स आहेत त्या एंड पॉईंटचा अँगल किती आहे एंड पॉईंट जवळचा तो काढून घेणं आवश्यक आहे आणि तो एक एक तुम्हाला काढता येईल कोणता गुणधर्म वापरावा लागेल तिथे सम ऑफ द अँगल ऑफ ट्रँगल इज वन एटी डिग्री आणि मग त्याच्यावरनं तो तिसरा अँगल काढून घ्यावा लागेल असं एक्झाम्पल ह्या स्वाध्यात तरी दिलेलं नाही परंतु हे दोन्ही एक्झाम्पल्स आता तुम्ही पुन्हा एकदा याची कन्स्ट्रक्शन करून बघा तुम्हाला निश्चित जमेल विद्यार्थ्यांनो तुम्हाला आजचा हा पाठ जर समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा म्हणजे पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच समजेल धन्यवाद